नमस्कार कुबेरकर, आजपासून साधारण 20 ते 22 वर्षापूर्वी मी वैद्यकीय क्षेत्रात शिरली आणि मराठी वाचनाशी, लिखाणाशी आणि साहित्याशी असलेला माझा संपर्क तुटला. आपल्या सगळ्यांच्या सहवासात माझ्याही मनाला पालवी फुटल्यासारखा झाला आणि मला काहीतरी लिहावंसं वाटू लागलं. त्या दिवशी तक्ते वादळात खिडकीकडे बघत असताना मला एक कविता सुचली. मी ती नोटपॅडवर नोट करून ठेवली आणि माझी कविता आपल्यासमोर सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे सोंग. खिडकीच्या गजांवर धडका देणारा पाऊस, खिडकीच्या गजांवर धडका देणारा पाऊस आणि मनाच्या दारावर धडका देणारा तू. खिडकीच्या गजांवर धडका देणारा पाऊस आणि मनाच्या दारांवर धडका देणारा तू, दोन्ही ऐकू येत नाहीत. तो कोसळतोय खिडकीच्या बाहेर आणि तू कोसळतोय मनाच्या बाहेर. तो कोसळतोय खिडकीच्या बाहेर आणि तू कोसळतोय मनाच्या आत, दोन्ही दिसत नाही. मी घट्ट मिटून घेतलीत कवाडे, मी घट्ट मिटून घेतलीत कवाडे खिडकीची आणि मनाची. मी घट्ट मिटून घेतलीत कवाडे खिडकीची आणि मनाची. आता नाहीच भिजतायत मला, आता नाहीच भिजतायत मला उन्मुक्त चिंब स्वच्छंद. आता नाहीच भिजतायत मला उन्मुक्त चिंब स्वच्छंद. तुम्हा दोघांमध्येही एकाच वेळी हातात हात घालून इच्छा असू नये. तुम्हा दोघांमध्येही एकाच वेळी हातात हात घालून आणि इच्छा असू नये. मग मी घेते तपासून, मी काय करते तर मग मी घेते तपासून सगळ्या दरवाजांचं नीट लागणं. मी घेते तपासून सगळ्या कडीकुलपांचं नीट लागणं. अन दळते दुलईत घट, अन दळते दुलईत घट्ट बेगडी इभ्रतीच्या. अन दळते दुलईत घट्ट बेगडी इभ्रतीच्या आणि ओढून घेते झापड डोळ्यांवर, आणि ओढून घेते झापड डोळ्यांवर कष्टार्जित प्रतिष्ठेची. अन ओढून घेते झापड डोळ्यांवर कष्टार्जित प्रतिष्ठेची, मोठ्या मोठ्या आदर्शांची, नीती अनितीच्या कल्पनांची. अन ओढून घेते झापड डोळ्यांवर कष्टार्जित प्रतिष्ठेची, मोठ्या मोठ्या आदर्शांची, नीती आणि तिच्या कल्पनांची. खरंच किती सोपं असतं असं झोपेचं सोंगणं.